मित्रांनो दारूचं व्यसन कितीही भयंकर असू द्या कितीही जुनं असू द्या कुटुंबातील तुम्हाला एखाद्या व्यक्तीची दारू सोडवायची असेल तर हा घरगुती उपाय तुम्ही करायला पाहिजे अत्यंत साधा घरगुती उपाय आहे घरातील दोन पदार्थ तुम्हाला त्यासाठी लागणार आहेत आणि हा उपाय कसा करायचा मात्र शेवटपर्यंत तुम्हाला पाहावं लागेल प्रमाण काय घ्यायचं कधी द्यायचा कोणत्या वेळेस द्यायचा त्याचबरोबर अजून एक नक्की सांगेल की खरंच प्रामाणिक इच्छा जर असेल तुमची दारू सोडवण्याची तरच हा उपाय तुम्ही करा तरच हा उपाय लागू होतो म्हणूनच सांगेल व्हिडिओ पर्यंत पहा आवडला तर लाईक करा शेअर करा मित्रांनो शंभर टक्के मज्जा म्हणून सुरू केलेली ही दारू नंतर तुमच्या मेंदूचा ताबा कधी घेते हे तुम्हाला कळत देखील नाही सुरुवातीला मज्जा म्हणून दोन महिन्यातून तीन महिन्यातून पिणारी दारू अगदी सकाळपासून दारू तुम्ही पिऊ लागता तुम्हाला माहीत असतं दारू वाईट आहे तरी पण दारू तुमच्याकडून पिली जाते तुमच्या घरातील तुमच्या मुलांना तुमच्या आप्तेष्टांना तुम्ही सांगता दारू वाईट आहे परंतु दारू तुम्हाला सोडणं शक्य होत नाही इतकी अवघड गोष्ट होऊन जाते आणि म्हणूनच आजच्या उपायामध्ये आपण हा साधा सोपा घरगुती उपाय बघणार आहोत ज्यामुळे तुमची दारू पिण्याची इच्छा समाप्त होणार आहे मेंदूला तुमच्या दारू पिण्याची जी कमांड दिली जाते मेंदू तुम्हाला दारू पिण्यास प्रवृत्त करतो त्या मेंदूपर्यंत ती कमांड जाऊन नाही द्यायची मेंदूला त्या संवेदनाच होऊ द्यायच्या नाही त्यासाठी हा उपाय काम करतो मित्रांनो हे जे पेय तुम्हाला दिसतं आहे व्हिडिओमध्ये हे जर तुम्ही घेतलं तर तुमची इच्छा समाप्त होणार आहे बनवायचा कसा फटाफट आपण बघणार आहोत अधिक वेळ न दवडता त्यासाठी तुम्हाला नक्की सांगेल व्हिडिओला लाईक करा आवडला तर आणि नक्की शेअर करा बघा पाणी करायला घ्यायचा आहे आणि पहिला पदार्थ तुम्हाला यात लागणार आहे ते आहे सुंट बघा ड्राय जिंजर म्हणजे जे आलं असतं सुकवल्यानंतर सुंट आपण त्याला म्हणतो या सुंटेमध्ये सल्फर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे मंडळी एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा तुम्ही जास्त दारू पित असता तेव्हा तुमच्या शरीरातील सल्फर कमी होत असतं आणि जेवढं सल्फर कमी होईल तेवढी दारू पिण्याची इच्छा जास्त होते आणि म्हणून सल्फरचं प्रमाण व्यवस्थित जर राहिलं तर तुमचा मेंदू तुम्हाला दारूची मागणी करणार नाही आणि म्हणूनच हे सल्फर पूर्ण करण्यासाठी आपण सुंठ पावडर टाकणार आहोत माझ्याकडे सुंठ पावडर अगोदरच मी बनवून ठेवलेली होती यातील एक चमचा आपल्याला लागणार आहे दिवसातून दोन वेळा हा उपाय करायचा आहे कसा करायचा आहे ते देखील व्हिडिओच्या शेवटी मी सांगणारच आहे या ठिकाणी उकळत्या पाण्यामध्ये एक चमचा आहे पूर्णपणे एकजीव मिश्रण हे करून घ्यायचं आहे दुसरा पदार्थ सहज उपलब्ध होतो याच्यामध्ये आपण ओवा देतो देखील ओव्याची धुरी दिली जाते परंतु या ठिकाणी लक्षात घ्या ओवा तुम्हाला दारू सोडवण्यासाठी सुद्धा अत्यंत उपयोगाचा आहे अजवाईन याला हिंदीमध्ये म्हटलं जातं हा ओवा साधारण एक चमचा आपण आजच्या उपायामध्ये घेणार आहोत दारू सोडताना पोटामध्ये अगदी आतड्यांमध्ये खूप त्रास होतो आणि मग दारू सोडताना हा त्रास होऊ नये म्हणून आजवाईंचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत आजवाईन एक चमचा घेतलेला आहे लक्षात घ्या हा एक प्रकारचा काळाच होणार आहे मित्रांनो आपण एक ग्लास पाणी घेतलं होतं साधारण पाऊन ग्लास पाणी होऊपर्यंत तुम्हाला याला उकळी येऊ द्यायची आहे संपूर्ण उकळी आल्यानंतर एकजू याच्यातले घटक झाल्यानंतर आपल्याला हे उतरून घ्यायचं आहे आणि लक्षात घ्या गरम गरम घ्यायचं नाही तर घेण्याची पद्धत व्यवस्थित समजून घ्या आणि म्हणूनच म्हटलं की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे आपण अर्क गाळून घ्या पूर्ण पाणी गाळून घेतल्यानंतर आपल्याला हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आता थंड किती वेळ होऊन द्यायचं तर रात्री जर तुम्ही हे मिश्रण बनवलं असेल तर रात्रभर याला थंड होऊन आपल्याला द्यायचा मित्रांनो ज्या लोकांना सकाळी सकाळी दारू पिण्याचं वाईट व्यसन लागलेलं ला आहे त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे सकाळी सकाळी तुम्ही हा ग्लास त्यांना प्यायला द्या त्यांची दारू पिण्याची इच्छा मरून जाणार काढा बनवल्यानंतर रात्रभर असाच राहू द्या त्याच्यावर एक प्रकारचं झाकण ठेवा सकाळी उपाशी पोटी तुम्ही हे द्यायचं आहे आता परत रात्री जेवल्यानंतर देखील तुम्हाला द्यायचं आहे पण ते बनवणार कधी तर सकाळी तुम्ही ते बनवून ठेवा आणि रात्री जेवल्यानंतर त्या व्यक्तीला तुम्हाला द्यायचं आहे म्हणजे असं दिवसातून दोन वेळेस द्यायचं सलग एकवीस दिवस हा प्रयोग करा आणि नक्की तुमचे अनुभव मला कळवा दारू वाईट आहे हे माहीत आहे आणि दारू सोडण्याची तुम्हाला जर इच्छा असेल तर शंभर टक्के हा उपाय लागू होतो तुम्ही करून पहा तुमचे अनुभव मी नक्कीच वाट पाहिजे अशाच प्रकारचे वैविध्यपूर्ण व्हिडिओ ऑल अराउंड या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद